आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडे पीयूष गोयलांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते, तर केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री आहेत पीयूष गोयल यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी धनंजय मुंडे पोहोचलेले होते आणि आता सध्या चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। आणि आता या भेटीनंतर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट धनंजय मुंडे घेणार आहेत। तर पीयूष गोयल यांच्या निवासस्थानावर आता सध्या चर्चा सुरू आहे, बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर या भेटीनंतर धनंजय मुंडे केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत। राज्यातल्या कांदा प्रश्नी जो निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे त्यानंतर राज्यात कांदा पेटलेला आहे, शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत, या सगळ्यावरच तोडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये या संदर्भात काही तोडगा काढता येईल का, या निर्यात शुल्काच्या मुद्द्यावर काही तोडगा काढता येईल का, या सगळ्याचा आढावा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे या दिल्ली दौरे। हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती, अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस घेणार आहेत, त्यासाठी बैठका सुरू आहेत। आता सध्या पीयूष गोयल यांच्या सोबतची त्यांची भेट, त्या भेटीचा वेळेचा निवेदन, त्या संदर्भात जे काही आहे किंवा त्या संदर्भात जे काही म्हणणं आहे, काय कशा प्रकारे तोडगा काढता येईल, या सगळ्या संदर्भातच आढावा सध्या या बैठकीत घेतला जातोय। पीयूष गोयल आणि मुंडे यांची ही बैठक, त्यानंतर ते केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहेत। धनंजय मुंडे पीयूष गोयल यांच्या घरी पोहोचलेले आहेत, सध्या बैठक सुरू आहे। तर दुसरीकडे केंद्र सरकार 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे अशी माहिती जपान दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिलेली आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, एकीकडे बैठका सुरू आहेत दिल्लीत, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा याच संदर्भात एक माहिती सोशल मीडियातून दिलेली आहे। बिल्कुल, आणि ही अतिशय दिलासादायक ही माहिती आहे, कारण देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याच्या संदर्भामध्ये आज महत्त्वाची ही घोषणा केलेली आहे की 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय हा घेतलेला असल्याचं या ट्विटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। आणि जे कांदा उत्पादक आहेत त्यांचं हित जपण्यासाठी नाशिक अहमदनगर इथे विशेष खरेदी केंद्रसुद्धा सुरू करण्यात येतील अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। आणि प्रति क्विंटल जो दर असणार आहे तो 2410 रुपये हा दर असणार आहे, आणि त्याच्यामुळे यामध्ये कांदा उत्पादकांना मोठा दिलासा देण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे हा मोठा दिलासा मानता येईल। एकीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा दिलासा सुद्धा दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे। परंतु आता तिसरा महत्त्वाचा टप्पा असणार आहे, तो म्हणजेच की 11:30 वाजता केंद्रीय कृषीमंत्री यांचीसुद्धा भेट धनंजय मुंडे घेणार आहेत, आणि त्यामध्ये कृषीमंत्र्याकडे सुद्धा वेगळ्या मागण्या ज्या असणार आहेत या संदर्भामध्ये त्या केल्या जाणार आहेत। त्यामुळे पाहावं लागणार आहे की या ज्या भेटीगाठी आहेत राज्याच्या कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अगोदर पीयूष गोयल आणि त्यानंतर कृषीमंत्री कृषी भवनमध्ये जाऊन ते भेटीगाठी घेणार आहेत, या भेटीकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आज तोडगा निघतोय का दुपारपर्यंत ते पाहावं लागणार आहे। नक्कीच रामराजे, ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। आता महत्त्वाच्या 2 अशा बैठका भेटीगाठी दिल्लीत असणार आहेत, त्या सगळ्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा, तिथले अपडेट्स तुमच्याकडनं आम्ही घेऊच। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास।